नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश पटेल आपलं सगळ्यांचं ई लर्निंगमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण इंग्रजी या विषयाचं इयत्ता 10वीचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेणार आहोत. सर्वप्रथम कुठल्या विषयाचा अभ्यासाला सुरुवात करण्याच्या अगोदर त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, त्या विषयाची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून मला वाटतं तुम्ही सर्वजण यावर्षी इयत्ता 10वीची बोर्डाची प्रश्नपत्रिका पहिल्यांदाच सॉल्व करणार आहात, बोर्डाची परीक्षा देणार आहात. तुमच्या सगळ्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि इंग्रजी या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करण्याआधी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करेल असं मी समजतो. तर मित्रांनो, क्वेश्चन पेपर फॉर्मॅट म्हणजे नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जाणार आहे ते समजून घ्या. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेच्या बाबतीत विचार केला असता त्या ठिकाणी एकूण 6 सेक्शन्स आहेत आणि या 6 सेक्शन्समध्ये वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. त्याच्यामध्ये सेक्शन नंबर 1 जे लँग्वेज स्टडीवर आधारित सेक्शन आहे, ज्यामध्ये 2 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. पहिला ए, जो लँग्वेज स्टडीवर असेल 8 मार्कासाठी, आणि बी, डू ॲज डायरेक्टेड लँग्वेज स्टडीवर आधारितच असेल असा पहिला सेक्शन जो आहे लँग्वेज स्टडीवर आधारित, तो 10 मार्कासाठी असेल. सेक्शन 2 जो असेल तो प्रोजवर आधारित असेल. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2A आणि बी असे 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील 10-10 मार्कांसाठी. दोन्ही प्रश्न हे सीन पॅसेजेसवर आधारित असतील, तुमच्या टेक्स्टबुकमधले जे पॅसेजेस तुम्ही अभ्यासणार आहात त्याच्यावर ते आधारित असतील. सेक्शन नंबर 3 ज्याला आपण पोएट्री सेक्शन म्हणतो, या सेक्शनमध्ये तुम्हाला 2 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 3A जो सीन पोएट्रीवर आधारित असेल 5 मार्कांसाठी, त्याच्यावर ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील. आणि त्याच्यातला जो बी प्रश्न आहे तो ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, एखादी कविता तुम्हाला ॲप्रिशिएशनसाठी दिली जाईल आणि त्या कवितेचं रसग्रहण तुम्हाला दिलेल्या मुद्द्यांच्या सहाय्याने करायचं आहे. सेक्शन नंबर 4 जो नॉन टेक्चुअल पॅसेज बाहेरचा परिच्छेद तुम्हाला विचारला जाईल, हा सेक्शन जो आहे तो तुम्हाला एकूण 15 मार्कासाठी विचारला जाणार आहे. पहिला जो प्रश्न असेल यातला क्वेश्चन नंबर 4A, याच्यामध्ये अनसीन पॅसेज असेल 10 मार्कांसाठी, आणि बी प्रश्न जो आहे तो याच्यावर तुम्हाला समरी रायटिंग करायची त्याच परिच्छेदवर. जो प्रश्न तुम्हाला क्वेश्चन नंबर 4A दिलेला असेल नॉन टेक्चुअल पॅसेज, त्याच परिच्छेदचा तुम्हाला समरी रायटिंग करायची 5 मार्कासाठी. त्यानंतर सेक्शन नंबर 5 जो रायटिंग स्किलवर आधारित असणार आहे, याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 आणि 6 असे 2 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5A जो लेटर रायटिंगवर आधारित असेल, यामध्ये फॉर्मल आणि इनफॉर्मल या दोघांपैकी एक पत्र तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5B जो आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6A ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर विचारलं जाणार आहे, याच्यामध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल दोघांपैकी एक तुम्हाला सॉल्व करायचं आहे. त्याच्यातला बी प्रश्न जो आहे तो म्हणजे एक्सपांड द थीम, डू एनी वन ऑफ द फॉलोइंग, याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाणार आहे न्यूज रिपोर्टवर आणि त्याला ऑर असणार आहे डिस्क्राइबिंग किंवा नॅरेटिंग. आणि शेवट दिले जातील इंग्रजीतले, त्यांचं मराठीत भाषांतर करायचं आहे. आणि क्वेश्चन नंबर 7C तुम्हाला वाक्प्रचार किंवा म्हण दिली जाईल, प्रोवर्ब्स किंवा एडियम्स तुम्हाला दिले जाईल या ठिकाणी, आणि त्याचं तुम्हाला दोघांपैकी एकाचं मराठीत भाषांतर करायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण प्रश्न इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेतले. टोटल 6 सेक्शन्स मिळून तुम्हाला टोटल 80 मार्कासाठी क्वेश्चन्स दिले जाणार आहेत. आणि 3 तासामध्ये दिलेल्या वेळेच्या 3 तासाच्या या कालावधीमध्ये तुम्हाला हे सर्व सेक्शन्स, हे सर्व प्रश्न सॉल्व करायचे आहेत. मला वाटतं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नेमकं काय आहे आणि त्याला किती वेळ अपेक्षित आहे प्रत्येक प्रश्नाला,
किती वेळ दिला गेला पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं जर तुम्ही नियोजन केले सर्व प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकाल असं मला वाटतं. मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.